ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे गे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखात नंदात ऐश्वर्यात के सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। चला बाळांनो, आज तुम्हाला एक नवीन प्रार्थना शिकवणार आहे। चला तर आपण प्रार्थना शिकू। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, आपण शिकूया। चला मॅडम। सुप्रभात मुलांनो, आताच स्वाती मॅडमनी तुम्हाला साने गुरुजींची एक प्रार्थना गाऊन दाखवली। साने गुरुजी म्हणजे आपले स्वातंत्र्य सेनानी, समाज सेवक, शिक्षक, साहित्यिक आणि अत्यंत मृदू हृदयाचे अत्यंत संवेदनशील व्यक्ती पांडुरंग सदाशिव साने असं त्यांचं पूर्ण नाव आहे। तुम्हाला त्यांची कविता आहे, पहिलीच भाषेमध्ये पहिलंच पान आहे ते बलसागर भारत हो ही कविता आहे, म्हणून आज आम्ही त्यांची प्रार्थना ही घेतली।
तर मुलांनो, त्यांचे त्यांच्या आईवर खूप संस्कार होते. त्यांच्या आईने त्यांच्यावर खूप संस्कार केले. आपले पण आपल्या आईवर, आपले शिक्षक आपल्यावर संस्कार करत असतात. आपल्या आपल्यावर संस्कार कसे होत असतात? आपल्या आई वडिलांकडून, आपल्या कुटुंबाकडून, आपल्या शिक्षकांकडून. आणि हे जे चांगले संस्कार असतात ते कायम आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी उपयोगी पडतात. त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे, अतिशय, त्यांनी खूप साहित्य लिहिलं, त्यांनी मुलांवर खूप छान छान संस्कार केले. आपल्या विनोबा भावेंनी त्यांचा अमृत पुत्र म्हणून गौरव केलाय. तर असे साने गुरुजी, त्यांची कविता तुम्हाला आहे कारण तुमच्यावर चांगले संस्कार व्हावेत, तुम्ही चांगले संस्कार स्वतःवर रुजवून घ्यावेत आणि चांगला माणूस होण्यासाठी त्याचा उपयोग करावा. तर जास्त मी हा विषय बोलत नाही, पण त्यांच्या आईने त्यांच्यावर जे, कारण आई हा आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा घटक आहे, हो की नाही? तर तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक कविता आहे बघा, माय, वाचली का तुम्ही? ओहो टीचर, वाचली. आधी कोणी लिहिली आहे बरं? कोणी लिहिली आहे ती? साने गुरुजी. नाही बाळानो, ती सग पाचपोळ. हा, स गो पाचपोळ यांनी लिहिलेली कविता आहे माय. प्रत्येक गोष्टीत त्यांना काय होत, आपली आई दिसते, आईची माया दिसते, अशी ती कविता आहे माय. तुमच्याकडे पुस्तक मला वाटतं तुम्ही पुढे ठेवली तर मी गाऊन दाखवते तुम्हाला. तुम्ही ती काय करायचे, तुमची पाठही असेल पण आज परत एकदा ताला सुरात आपण ती म्हणायचे, चालेल? हे याचे कवी लक्षात ठेवा, खूप ही विदर्भीय मराठी भाषा आहे मुलांनो, ह्या ह्याच्यात कवितेत वापरलेली. आपल्या ज्या बोली भाषा आहेत त्या खूप, पु ल देशपांडे म्हणायचे कोसा कोसावर काय बोल बदलते, भाषा बदलते. आपली प्रमाण भाषा आहे मराठी, पण ह्या ज्या बोली भाषा आहेत त्याचंही सौंदर्य खूप काय आहे, सुंदर आहे. तर विदर्भीय भाषेतली ही कविता आहे, ज्याला प्रसिद्धी दिली मांजलेकर यांनी. पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, ही स ग पाचपोळांची माय कविता आहे. तर ही तुम्हाला आता मी चालीत म्हणून दाखवते. आवाज येतोय का? हंबरून वासराले चाटणी जेव्हा गाय, तवा मले तिच्या मधी दिसली माझी माय. हो दिसली माझी माय, हो दिसली माझी माय. हंबरून वासराले चाटणी जेव्हा गाय, तवा मले तिच्या मधी दिसली माझी माय. हो दिसली माझी माय, हो दिसली माझी माय. मन काट्यावर भय काट्याही जायला माय चैरानी, पायत नसे मान दाती तिचे अनबानी. मन काट्याही पायत नसे मान साधी रे अनबानी. किचू काट्या, किचू काट्या मधी मुदत नव्हता पाय, तवा मले तिच्या मधी दिसली माझी माय. हो दिसली माझी माय, हो दिसली माझी माय. Thank you.
कर खाय तवा मले तिच्या मधी दिसली माझी माय हो दिसली माझी माय हो दिसली माझी माय बाप शिकुनिशाही पुत्र मोठा साहेब होणार हाय तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय हो दिसली माझी माय हो दिसली माझी माय तेव्हा माय काय म्हणते बघा हा माय म्हणे तुम्हाला माया गयाची आहे आन भलत सत समून याने भरू नका कान माय म्हणे तुम्हाला माया गयाची आहे मान भलत सत समून याचे भरू नका कान भरून येत डोळ्यात तिच्या तापी पुन्हा माय तवा मले तिच्या मनी दिसली माझी माय हो दिसली माझी माय हो दिसली माझी माय म्हणे कवाजित सांग मले राजा तुही राणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे केव्हा दिसल सांग मले तुझ्या साजा राणी या डोळ्यानं पाहिलं रे मी दुधावरची साय तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय हो दिसली माझी माय हो दिसली माझी माय मुलांनो नेहमी आपण चालीत कविता गायली की आपल्या लक्षात राहते हो की नाही तर तुम्ही ही कविता चालीत पाठ करा कोण म्हणून दाखवेल का दोन ओळी
मैडम मी बोलू हा मी बोलू टीचर मी बोलू नाव हा नाव सांग आणि म्हण हा तनुष्का नंबर उनवा सर आले चाटती जवा गायो तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय हो दिसती माझी माय नंबर उनवा सर आले चाटती जवा टीचर मी बोलू चुकाच्या वेळेला माई जाई राणी पायाचं तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय हंबरून वासर आले चट्टे जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय फन काटी येचायला माय जाई राणी पायाचं नशे सदा हिंडे अनवाणी खूप छान बाळा खूप छान खूप छान आता बघा छान खूपच सुंदर बाळा फक्त आता काय करायचं तुम्हाला त्या सुराकडे थोडस लक्ष द्यायचंय कळलं की नाही कवितेला पण एक थोडीशी चाल ताल असं सगळं काही असलं ना की कविता खूप छान पाठ होते कळलं की नाही त्याला एक रिदम असतो त्या चालीत आपण म्हंटल की सगळी पाठवून देत जाते समजलं तर त्याला एक प्रकारचा तुम्ही सूर नीट लावायचा आहे कळलं की नाही ता तारा 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 असा सूर असला पाहिजे त्याला बाळा कळलं की नाही मग त्या चालीत म्हटलं ना की आपल्याला खूप छान लक्षात राहत आणि लवकर लवकर आपल्या कविता पाठ होते कळलं की नाही म्हणून आज तुमच्यासाठी आम्ही हा कवितांचा विषय घेतलेला आहे की तुम्हाला कविता पाठ झाल्या पाहिजे कळलं की नाही तर अशा प्रकारे जी आज मॅडमने कविता शिकवली तृप्ती मॅडमने खूप छान बाळांनो अशी कविता पाठ करायची आहे तर तृप्ती मॅडम बलसागर भारत हो त्याच्याबद्दल मुलांनी मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की साने गुरुजींवर आपल्या आईचे संस्कार होते त्यांनी ते संस्कारांचं बीज शेवटपर्यंत जपलं त्यांच्याच श्यामची आई या पुस्तकावर आधारित म्हणजे श्यामच्या या आई या कथेवर कादंबरीवर आधारित प्र के आत्रे प्रल्हाद केशव आत्रे यांनी चित्रपट काढला होता श्यामची आई आणि त्याला पहिलं राष्ट्रीय पुरस्काराने गौरवित करण्यात आलं होतं त्याला सुवर्ण कमळ मिळालं होतं तुम्ही कधी वाचले का रे पेपरमध्ये काही गोष्टी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात कधी वाचलंय हो टीचर वाचले हो ना तर कलेच्या क्षेत्रातही राष्ट्रीय पुरस्कार असतात हा पहिला मराठी चित्रपट होता श्यामची आई ज्याला सुप्रसिद्ध प्र के आत्रे प्रल्हाद केशव आत्रे अष्टपैलू व्यक्तिमत्व यांनी काय केलं होतं हा चित्रपट त्यांनी काढला होता आणि त्याला सुवर्ण कमळ मिळालं होतं कळलं तुम्हाला तर ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा आपण जेव्हा साने गुरुजींचा कविता शिकतो साने गुरुजींचे काही लेख वाचतो त्यांच्या गोष्टी वाचतो तर त्यांचे संस्कार हे आपल्यावर काय घ्यायचे असतात कारण ते अतिशय काय होते संवेदनशील व्यक्ती होते स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता त्यांनी फक्त मुलांवरच संस्कार केले मुलांनाच शिकवलं असं नाही तर त्यांनी धुळ्यातल्या तुरुंगात जाऊन कैद्यांनाही शिकवलंय त्यांच्यावरही संस्कार करायचा प्रयत्न केलाय कळलं आज आपली जी पहिली कविता आहे बलसागर भारत हो त्यांच्या स्वप्नातला भारत कसा होता हे त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या कवितेत ते आज आता तुम्हाला आपल्या ज्या स्वाती मॅडम आहेत त्या शिकवणार आहेत तुम्ही एरवीची काही चाल ऐकली असेल पण ही थोडीशी वेगळी चाल आहे मुलांनो
ती आत्मसात करा आणि गाण्याचा प्रयत्न करा. स्वाती मॅडम. हा आणि मॅडम ते अमृत महोत्सवी वर्ष आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल मुलांना. हा मुलांना हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे आपल्या स्वतंत्र भारताचं. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष होत आहेत, 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यासाठी आपला भारत कसा असावा, साने गुरुजींचं काय स्वप्न होतं भारताविषयी, कारण त्याच्यामध्ये आहे हे कंकण करी बांधी आले. म्हणजे आम्ही काय केलंय, ठाम निश्चय केलाय की किती भारत छान झाला पाहिजे आणि हा भारत कसा छान होईल, संस्कारक्षम होईल, तर तुम्ही मुलांनी चांगले संस्कार आपल्यावर रुजवलेत, एक चांगला माणूस म्हणून भारतामध्ये तुम्ही काय केलं, आपलं आयुष्य रेखाटलं, आपलं दुसऱ्यांचं दुःख दूर करायचा प्रयत्न केला, तर भारत हा जगालाही मागे टाकेल. तर आपण शिकूया स्वाती मॅडम कडून, बलसागर भारत हो, अत्यंत बलवान हो. बाळांनो, तुमच्या समोर तुमची कविता असेलच ना, त्यामुळे त्या कवितेच्या ओळीवर तुम्ही बोट ठेवायचंय आणि मी जे म्हणते त्याच्याप्रमाणे थोडासा तुमच्या मनातल्या मनात तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला आपण कविता घेऊया. बलसागर भारत हो, निष्पाप शोभनीरा हो, कंकण करी बांधी आले, जनसेने जीत मनाली, राष्ट्रात प्राण हे उरले,
खूप छान स्वाती मॅडम टीचर. बाळांनो तुम्ही मला सांगा ही कविता तुम्हाला कशी वाटली? छान वाटली. व्हेरी गुड. आता थोडस मला कोणीतरी हे म्हणून दाखवे टीचर. तनुष्का म्हणू का? टीचर मी तनुष्का गाऊ. हा बलसागर सागर भारत हो विश्वास शोभुनी राहो. बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो. कंकण करी बांधिये जनसेवे जीवन दिधले. हे कंकण करिता बांधिले जनसेवे जीवन दिधले. राष्ट्र प्राण हे उरले मी सिद्ध मराया राहो. बलसागर भारत हो. थँक यू. व्हेरी गुड बाया. मस्त. थोडेसे सूर यायला लागलेत तुला. खूप छान. तुझं नाव काय बाळा? तनुष्का. तनुष्का कुठल्या शाळेत जातेस? मी सरस्वती विद्यालय कोरेगाव. ओ वा वा मस्त. आता थोडं थोडं तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि आपल्या या युट्यूब चॅनेलचा तुम्हाला खूप उपयोग होतोय असं आम्हाला आता दिसायला लागलंय. तुमच्यात खूप प्रगती व्हायला लागलीये. आता मी जे काही सूर गायले ते भैरवी मिश्र भैरवी होती बाळांनो. कळलं की नाही? पण थोडीशी तू त्याच्या जवळ गेली होतीस. मला खूप आवडलं. खूप छान. असं तुम्ही आता आम्ही आज जे काही कविता शिकवल्या तुम्हाला तुम्ही काय करायचं सांगा बरं. आता ह्या कविता तुम्ही गाण्याच्या वहीच्या आहेत. कळलं की नाही? आज आमचा गाण्याचा तास होता. त्यामुळे आम्ही जे काही शिकवलंय तुम्हाला तर तुम्ही काय करायचंय तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचंय ते आणि तुम्ही हे सारखं वाचायचंय. वाचाल तर वाचाल हो की नाही? आणि आपल्याला जर आपला भारत महान करायचा आहे बाळांनो तर तुम्हाला वाचन खूप गरजेचं आहे. कळलं की नाही? वाचनाने माणसाची प्रगती होते हो की नाही? तर तुम्हाला ही गोष्ट करायची आणि आपल्या वहीमध्ये ही जरी खूप कडवी आहेत या आम्ही आज ज्या काही कविता शिकवल्या तुम्हाला बाळांनो त्याची खूप मोठी मोठी कडवी आहे. पण आम्ही का घेतली ती? कारण आमच्या बाळांना हे छानपणा पद्धतीने वाचता आलं पाहिजे. तुम्ही वाचतातच पण आणखीन छान यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक कविता जवळजवळ 10 वेळेला वाचली पाहिजे. मोठ्याने वाचायची आणि कळलं की नाही? तर ह्या कवितेच्या वेगळ्या वेगळ्या चाली आहेत. तुम्ही आणखीन वेगळी चाल देऊ शकता हो की नाही? खूप आमची मुलं जी आहेत ती खूप प्रगल्भ झाली आहेत. आपलं युट्यूब चॅनल आहे आणखीन टीव्हीवर नवीन नवीन प्रोग्राम्स होतात गाण्याचे. त्यामुळे तुम्ही आता सगळे गाण्याचे सूर गाण्याचा ताल तुम्हाला छान पद्धतीने कळतोय. त्यामुळे तुम्हीही नवीन चाल लावली आणि ते गायलं तरी पण खूप छान पद्धतीने तुम्ही ते सादर करू शकता आहात असा मला विश्वास आहे. आणि असा हा आमचा भारत देश महान करण्याचं आम्ही जो काही विडा उचलला आहात
त्याच्यात तुम्ही सुद्धा सहभागी झाला आहात आणि हा भारत आता तुम्हाला आणखीन कुठल्या छान वरती आपल्याला आणखीन खूप त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे भारतात, हो की नाही? त्याच्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. आम्ही काय करणार, गुरु काय करतो, तुम्हाला फक्त मार्ग दाखवतो, कळलं की नाही, वाट दाखवतो. पण बाळांनो, त्या वाटेवर चालायचंय हे तुम्हालाच करायचंय. त्याच्यामध्ये खूप काटे आहेत, त्याच्यामध्ये संकट येतील, पण काय करायचंय. बघा, आपण सगळ्या संकटांना सामना दिलाय की नाही, आपलं तरी पण युट्यूब चॅनल ताठ मानेने उभं आहे. आणि एक काम करायचंय, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जास्तीत जास्त मुलांनी ह्याला शेअर करायचंय. आवाज हा मोठी होणार आहे, आणखीन मोठी होणार आहेच, हो की नाही? तर तुम्ही ही मला आज ग्वाही द्यायची आहे की मॅडम, आम्ही तुम्ही सांगितलं तसंच करणार. करणार ना बाळांनो? हो टीचर. युट्यूबची लिंक टाका ना आपल्या चॅनलची. नक्की नक्की नक्की. मुलांनो, एक सांगायचं राहिलं, जेव्हा आपण कविता म्हणतो किंवा काही वाचतो तेव्हा सुरुवातीला नुसतंच वाचतो, शब्द वाचतो, वाक्य वाचतो, हो की नाही, अक्षर वाचतो, पण त्या मागचा जो अर्थ आहे. योगिता, व्हिडिओ बंद कर. बोला बोला. त्या मागचा जो अर्थ आहे, भावार्थ आहे. आता मगाशी स्वाती मॅडम तुम्हाला म्हणाल्या की तुमची स्वतःची चाल लावूनही तुम्ही कविता गा. तुम्ही त्या कविता खूपच छान म्हणाल जर स्वतःची चाल लावलीत तर, कारण कविता ही तालासुरात म्हटलं की लक्षात राहते. त्या कवितेचा जो भावार्थ आहे तो लक्षात घेऊन तुम्ही चाली लावा आणि खूप छान छान कविता गा. कळलंय? हो टीचर. आणि आम्ही शिकवलेल्या कविता आज ज्या शिकवल्या आहेत त्या कविता गाण्याचा, त्या पाठ करण्याचा प्रयत्न करा. हा टीचर, आम्हाला पाठवा बाळांना तुम्ही कविता, तुम्ही जे काय गाणार आहात ते आमच्या चॅनल कडे पाठवायचे आहे तुम्हाला, कळलं की नाही? आणि आपलं चॅनल खूप मोठं करायचं, प्रगल्भ करायचंय आपल्याला. ऑल दी बेस्ट. मस्त.